पण शेवटी सरकार कशाकरता स्थापन करायचं आहे की 2029 मोदीजी आहेत. जर चुकीचं मत गेलं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला, 5 वर्ष मोदीजींच्या संपूर्ण योजनेला हे महाविकास आघाडी ब्रेक लावल्याशिवाय राहणार नाही आणि उलट मोदीजींना बदनाम करतील. म्हणजे योजना घेणार नाही, जसं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 15 योजना बंद केल्या. मी नावं घेऊन सांगतो आपल्याला, उद्धव ठाकरेंनी 15 योजना बंद केल्या मोदी सरकारच्या. प्रधानमंत्री आवास योजना बंद केली, साऱ्या योजना बंद केल्या, सारे ज्या ठिकाणी कम्प्लिशन सर्टिफिकेट पाठवायचे होते केंद्र सरकारला आणि फंड घ्यायचे होते, कधी उद्धव ठाकरेंनी दिल्ली सरकारची कधी सपोर्ट केला घेतला नाही. त्याला युगो आला की मला दिल्ली सरकारचा सपोर्ट नको, मी चालवून घेईन. पर्यायाने काय झालं, महाराष्ट्रामध्ये 15 योजना बंद पडल्या, जवळपास 3 कोटी लोकांचं नुकसान झालं. आत्ता जर महाविकास आघाडीचं चुकीचं सरकार आलं, 2029 मोदी सरकारचा कुठलाही योजना, डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर हे सरकार घेणार नाही. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या विकासाकरता महायुतीचं सरकार, डबल इंजिन सरकार पाहिजे आहे हे आम्ही महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला समजून सांगू. मोदी सरकारचा पूर्ण सपोर्ट, आता सरकारचं बनलं आहे केंद्रामध्ये, त्या सरकारचा सपोर्ट आम्ही घेऊ.